बातमी आहे मनसेने केलेल्या आंदोलनाची। नारायणगाव एसटी स्थानकात 2 वर्षापूर्वी नवीन बसस्थानकाचे काम सुरू झाले खरे, परंतु कोरोना काळात एसटीचा आर्थिक कारभार ढासळल्याने हे काम बंद झाले। या कामाच्या चहूबाजूंनी पत्रा ठोकण्यात आला आहे। काही नागरिक रात्रीच्या वेळेस अंधाराचा फायदा घेऊन व दिवसाही या पत्र्यावरच लघु शंका करतात व बाजूला शौचास बसत आहेत, त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना, बाजूला असणाऱ्या आळेकर मार्केटमधील गाळेधारकांना या सर्व गोष्टींचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसून शौचालयात दरपत्रक लावले गेलेले नाही व लघुशंकेसाठी जाणाऱ्या महिलांकडून पैसे घेतले जातात, असे आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांनी केले आहेत। यापूर्वीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या संदर्भात अगोदरच्या आगार प्रमुखांना निवेदन दिले होते, परंतु ठोस उपाययोजना न झाल्याने आज पुन्हा एकदा मनसेने प्रभारी नियुक्त झालेल्या आगार प्रमुखांना चांगलेच फैलावर घेतले। या सर्व गोष्टींविरोधात आज जुन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नारायणगाव बसस्थानकात जोरदार घोषणाबाजी करत 8 दिवसात हे पत्रे काढले गेले नाहीत तर मनसे हे पत्रे उपसून फेकून देईल, आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहतर, असे आगार प्रमुखांना ठणकावून सांगण्यात आले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नेहमी सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी अग्रेसर राहिली असून न्याय मिळत नसेल तर मनसे स्टाईलने आम्ही न्याय मिळू, असे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांनी स्पष्ट केले व आगार प्रमुखांना 8 दिवसाचे अल्टिमेटम देण्यात आले आहे। त्यामुळे या सर्व गोष्टींचा सामान्य नागरिकांना होत असणारा त्रास बंद होईल का, मनसेच्या या आंदोलनाची परिवहन महामंडळ दखल घेईल का, हे येणाऱ्या 8 दिवसातच आपल्याला स्पष्ट होईल। या आंदोलनाप्रसंगी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, जुन्नर तालुका अध्यक्ष साईनाथ ढमढेरे, तालुका उपाध्यक्ष दिलीप खिल्लारे, महेश खरात, अशोक बोडके, महेंद्र फापाळे, अनिल देशपांडे, रविराज चाळक, अवधूत आष्टेकर, दत्ता वराडी, योगेश तोडकर, मयूर वाळुंज, अय्याज सभादार, संतोष खंडागळे, रामचंद्र लोखंडे, धनेश तळपे, समीर धंडेरे आदी उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो! जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। कडू मिळू नाही, तुम्ही जर सांगितलं याच्यामध्ये तर आम्ही 8 दिवसात हे सगळं काढून फेकून देणार, आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील। वरिष्ठांना कळू, आम्ही 27 तारखेला निवेदन दिलेलं आहे साहेब, 27 तारखेला निवेदन, त्याच्यावरती कोणतंही कारवाई झाली, माझ्यावरती इथं गुन्हे दाखल झालेले आहेत अनेक वेळा, हे जर झालं नाही तर आम्ही उकडून काढून फेकून देणार। आणि ना माझ्यावर तुम्ही 100% सरकारी कामात गुन्हा दाखल करा, तुमच्यावर सुद्धा मी कर्तव्यात कसूर दाखल करणार। तुम्ही जर सरकारी कामाचा आठळ करा आणि काही करा, पण हे काम झालं पाहिजे, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, इथं साथीचे आजार पसरतात, इथं साथीचे आजार पसरतात, लोक येऊ नये, इथे येऊ नये, लघु शंका करतात इथं। नाही, हे या लेवलचा प्रश्न नाही, सेंटर हे निघाले असते, आम्हाला माहित नाही, आम्हाला नाही झालं तर आम्ही हे काढून फेकून द्या ना, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, लक्षात घ्या, गुन्हे दाखल, आम्ही 8 दिवसात तुम्हाला पत्र दिलेले, 8 दिवस तरी पण आम्ही तुम्हाला टाईप दिले, बघा हे आम्ही पत्र दिले तुम्हाला, मागे पण दिले, 1 वर्षापूर्वी पण दिलं होतं, 28/7 आम्ही तुम्हाला पत्र दिलेलं आहे। अनेक असे प्रश्न आहे, स्टँड मध्ये लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, इथं अजून लॉकडाऊन हे कारण झालं साहेब, लॉकडाऊन मुळे काही झालेलं नाही, प्रवासी थांबलेत का, लॉकडाऊन मुळे बस थांबल्यात का, सगळे थांबले। आजही शौचालयाचा विषय, शौचालयामध्ये महिलांकडे तिथं जाताना 10,000 रुपये घेतले जातात, आजही तुम्ही शौचालयात चला, तिथली घाण बघा, पैसे घेताय पण त्याच्यातून तुम्ही लोकांना काय देताय, तक्रारला साहेब तुम्ही पण माणसंच आहात, तुम्हालाही सगळं माहिती आहे, तुम्ही पण फिरता, आम्ही जशी बाहेर फिरतो तशी ना, बरं तुम्ही पण फिरता ना,
आज तुम्ही तिथे जायला पाहिजे, तुम्ही त्यांना विचारला तुम्ही, तुम्हाला दिसत नाही का साहेब ते? विचारतो तुम्हाला दिसत नाही का मला सांगा? आम्हाला दिसत तुम्हाला दिसत नाही असं हे का? आम्ही तर काही येतो स्टँड मध्ये, तुम्ही रोज स्टँड मध्ये शौचालयवाला 10 रुपये घेतो हे तुम्हाला दिसत नाही का? कागदच रंगवायची का आम्ही? फलक लावायला पाहिजे ना महिलांना इतका, पुरुषांना इतका फलक लावायला पाहिजे. तुम्ही हे बघा अजून 8 दिवसात निर्णय घ्या, हे स्टँड बघा. एखादा रस्त्याचं काम चालू असेल तर 8 दिवस तो रस्ता आपण बंद करू शकतो. 8 दिवस मी म्हणतो 15 दिवस, महिना भर, 2 महिने, आज 2 वर्ष पॅक करून ठेवले तुम्ही. शासनाकडं निधी नाही म्हणताना, शासनाकडं निधी नसेल तर हे सध्या हे जे आहे पत्र लावून काय ठेवले तुम्ही? पत्रे काढून घ्या लगू साहेब. हे नारायणगाव बस स्टँड आहे, नारायणगाव बस स्टँडच, एक नारायणगाव बस स्टँड आहे, नारायणगाव बस स्टँडचं काम जवळपास 2 वर्ष चालू आहे. 2 वर्ष चालू असताना त्या कामात अनेक गैरव्यवहार झाले, ते काम यांना निकृष्ट दर्जाचं आहे या संदर्भात तक्रारी होत्या. परंतु याच्यानंतर हे जे सदर पत्र लावून ठेवले, हे काम असं पॅक करून ठेवले आणि कॉन्ट्रॅक्टर पळून गेलाय कुठे गेलाय ते माहिती, यांनाच माहिती कुठे गेलाय तो कॉन्ट्रॅक्टर. आता जवळपास 2-1 वर्ष झाले निघून गेलेला आहे आणि हे पत्रे नारायणगाव स्टँडमध्ये आहेत सगळे. याच्यावरती लोक यांना लघु शंका करतात इथे येऊन, आणि स्थानिक जे इथले प्रवासी आहे तर प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न तयार झालेला आहे, प्रवाशांचा आहे, स्थानिक रहिवाशांचा आहे. तर हे जे विषय संपणार कधी साहेब? याच्यासाठी विचारतोय. आणि यांना आम्ही आता आम्ही इशारा दिलाय मनसेच्या वतीनं, 8 दिवसामध्ये हे काढलं नाही तर मनसेचे कार्यकर्ते येऊन उखडून फेकून देणार आहे. तुम्हाला काय गुन्हे? वास येतोय ना, पर्याय व्यवस्था काय? साहेब तुम्ही अधिकारी आहात, अधिकारी म्हणून आतापर्यंत तुम्ही काय केलं साहेब? हे माझ्या ह्याच्यामध्ये अखेरीतच येत नाही. नाही नाही, पण संदर्भ जो ठेकेदार आहे त्याच्याकडे सरकारी कामात, 2 सरकारी कामात 8 वेळ जागा झालेत माझ्यावर इथं 2. ते गुन्हे निघाले झाले तो विषय सोडा, एक आहे पेंडिंग. परंतु इथं जर हे झालं नाही साहेब, तुम्हाला मी परत एकदा सांगतोय, 8 दिवसामध्ये तुम्हाला 8 दिवस देतोय, याच्यावर तुम्ही कारवाई करा. लोकांना पिण्याच्या पाण्याची जी अडचण आहे, तुम्हाला सांगतो तिकडे शौचालयाचा प्रश्न आहे, इथला प्रश्न आहे, हे पत्रे काढून टाका. लोकांना त्रास होतोय या पत्रांचा, लोक याच्या लघु शंका करतात, स्थानिकांना त्रास होतोय. मी वरिष्ठांना सांगून किती कारवाई करून घेतो, किती वरिष्ठांना कळवणार, किती दिवस काय कारवाई करून घेतो. इथं पण वरिष्ठांना कळू सांगत होते, त्यावेळेस स्टँडमध्ये प्रचंड असा कचरा झाला होता, हा कचरा सगळा आम्ही उचलला आणि तिथे कार्यालयात टाकलेला आहे. त्यामध्ये सरकारी कामात अडथळा माझ्यावर गुन्हा दाखल होता, तो गुन्हा चालला 7-8 वर्ष. सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावरती येतो, रस्त्यावरती आम्ही आंदोलनं करतो, आणि किती गुन्हे दाखल झाले तर आम्हाला त्याचा फरक पडत नाही, कारण आम्ही हा सर्वसामान्यांसाठी करतो. त्यामुळे त्यांना आता आपण वॉर्निंग दिलेली 8 दिवसाची, त्यांनी जर नाही केलं तर या स्टँडवर जो काही धिंगाणा होईल, मनसे धिंगाणा, त्यांना तो दिसलच. आणि ज्यावेळेस त्यांच्या नोकऱ्या गेल्या ना, तेव्हा त्यांना कळलं ती गोष्टी. लोकांच्या जीवाशी खेळता येते, लक्षात घ्या. लोकांना आरोग्याचा प्रश्न इथं तयार झालेला आहे, साथीचे आजार हे डास इथं तयार झालेले आहेत. त्यांना आपण सांगितलेले आहे, त्यांना काय कळवायचं ते कळू द्या. 8 दिवसानंतर जे काय होईल ते आपण पाहूया. याच्या अधिकाऱ्यांना काम जर झालं नाही तर जर ते अधिकारी होतात ना सस्पेंड, त्यांना कळेल ते काय होतं. साहेब आपण इथं रुजू कधी झाला या डेपो मध्ये? त्यांना पण पहिल्या दिवशी लोकांना दिलं होतं निवेदन, दिलेलं आहे आधीच्या लोकांना. यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पुढे मांडणार आहेत तुम्ही? युजन ऑफिस सेंट्रल ऑफिसला कळवू देते काय मागणे आहे ते, आणि त्याच्याबद्दल जे काही कारवाई होती ते पण करून आता म्हणजे आता नारायणगावच्या आगार व्यवस्था बघा. आता आपण मी आता मंचेरचे आहे, पण इथे आगार व्यवस्थापक नसल्यामुळे मला इकडचं बघा. तुम्ही तुमच्या डिव्हिजनला कळवा, त्यांनाही सांगा, व्हिजिट करायला लावा. सगळं शौचालय असेल, इथला प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, सगळेच प्रश्न असतील, त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. मी तुम्हाला आता निवेदन दिले, पुन्हा एकदा तुम्हाला मी निवेदन देतोय, 5-10 मिनिटात तुम्हाला निवेदन देणार आहे मी तिथे. निवेदनामध्ये पॉझिटिव्हली मी तुमचं काम केलेलं असेल तुम्हाला. 8 दिवसात बघा तुम्ही काय ते, माझं आता बोलणं संपलेलं. आधीच निवेदन दिलेले आपण, थोडा मॅडम होते त्यावेळेस दिलेले, त्यांची बदली झाली. या ठिकाणी हे नारायणगावचं एसटी बस स्थानक नसून हे हागणदारी स्थानक झालेलं आहे, आणि या ठिकाणी 2-3 वर्षापासून हे काम बंद आहे. यांनी साईडला पत्रे लावून ठेवले. इथं जी लोक येतात, ही दारू पिणारी वगैरे, ही सगळी इथं घाण करतात. इथं अक्षरशः सगळी सांडास झालेली आहे. हे बस स्थानक नाही, हागणदारी स्थानक नाही. म्हणजे जे काही सुविधा आहे उपलब्ध करून दिली नाही. चालू करण्यात आली तेव्हापासून या ठिकाणी अशी साईडला पत्रे लावली,
पत्रे लावल्यामुळे तिथं अडोसा असल्यामुळे लोक शंका लोक करतात आणि रात्रीच्या वेळेस तिथं लाईट नाही, लाइट नसल्यामुळे लोकांना अडोसा असल्यामुळे लोक त्या ठिकाणी लघुशंका करतात, त्या बाजूलाही करतात. तर पहिलं लाईटची व्यवस्था करावी, त्यानंतर या ठिकाणी पाऊस जर असेल तर पाणी साचतं, ते पाणी साचणे म्हणून मुरम टाकावं अशी आम्ही मागणी शिवकन्या थोरात ज्यावेळेस तिथं आगार व्यवस्थापक होत्या त्यावेळेस त्यांच्याकडे केली होती. त्यावेळेस थोडीशी डागडुजी त्यांनी केली, इथं लॅम्प लावला होता तो आता लॅम्प पण नाही, त्यानंतर इथं एक साफसफाई करण्यासाठी जो कर्मचारी होता तो नव्हता, त्यांनी त्यावेळेस तो आणला इथं आणि तो आता आहे इथे. परंतु तरी पण पाहिजे तशी व्यवस्था या ठिकाणी काही झालेली नाही, मुरम काय टाकलेलं नाही अजून. पाणी पाऊस जर झाला तर पूर्ण पाणी साचतं, लोकांना इकडे येता येत नाही. शौचालयाची जेवढी स्वच्छता पाहिजे तेवढी स्वच्छता नाही, ती स्वच्छता झाली पाहिजे, मुरम टाकला पाहिजे, त्यानंतर या साईडला जे पत्रे लावले ते पत्रे जर काढले तर त्यामध्ये 80% फरक पडेल, लोक त्या ठिकाणी लघुशंका करणार नाही आणि स्वच्छता राहील आणि जी या ठिकाणी हगणदारी झालेली आहे ती पूर्णपणे कमी करण्यात येईल. त्यानंतर एखादा सिक्युरिटी गार्ड जर ठेवला तर त्याच्यावर पण सीसीटीव्ही कॅमेरे लावावे अशी आमची मागणी होती. सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर चोरीचं प्रमाण कमी होईल आणि या ठिकाणी स्वच्छता राहण्यासाठी त्याची देखील मदत होणार आहे अशी आमची मागणी होती. या सर्व मागण्या मकरंद भाऊंनी सांगितल्या. त्यानंतर स्वच्छ पिण्याची व्यवस्था, एखादा जर सर्वसामान्य माणूस असेल 20 रुपयाची बॉटल तो घेऊ शकत नाही, त्यासाठी त्या ठिकाणी स्वच्छ पाण्याचे फिल्टरची एखादी व्यवस्था बस स्थानकाच्या एसटी महामंडळाकडून करण्यात आली पाहिजे. त्यानंतर वेळापत्रक, समजा आता एसट्यांची बरीचशी संख्या कमी करण्यात आलेली आहे तर एसटी किती वाजता समजा येणेरला जायचं असेल, कोणाला तांबेला जायचं असेल, मग अशी आमच्याकडे एक तक्रार आली होती, एका महिलेला तांबेला जायचं होतं, वृद्ध महिला होती, त्यांना तांबेला जायचं होतं. तर त्यांनी तिथं त्या ठिकाणी विचारलं का तांबेला जायला एसटी कधी आहे, ते म्हटले थांबा जेव्हा पाठी लागेल ना तेव्हा तुम्हाला कळेल एसटी कधी आहे तांबेला जायला. आता येणेरला उतरून 10 किलोमीटर पुढे जायचं आहे तर ते म्हटले येणेरच्या गाडीने जाऊ मग तुम्ही, म्हणजे लोकांना माहीत नाही अजून. पूर्वी जे वेळापत्रक होतं त्यातल्या बऱ्याचशा एसट्या कपात केलेल्या आहेत, म्हणजे कमी करण्यात आलेलं आहे. तर त्याचं वेळापत्रक त्या ठिकाणी जो माणूस सांगणार आहे त्याने व्यवस्थित त्या ठिकाणी लोकांना कोऑपरेट केलं पाहिजे, व्यवस्थित सुविधा दिली पाहिजे आणि आम्ही जे काही मनसेच्या वतीने आमच्या सर्व मनसे परिवाराच्या वतीने या ठिकाणी ज्या मागण्या करण्यात आल्या त्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या 10 दिवसामध्ये आम्ही मोठं आंदोलन करू आणि त्या पत्रे पूर्ण काढून टाकू. पत्रे काढले नाही व ज्या काही समस्या आहेत त्या जर त्यांचं निवारण जर या ठिकाणी झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जुन्नर तालुका या ठिकाणी 8 दिवसात मोठ्या प्रमाणात उतरून जे काही होणार आहे ते दाखवू. नवीन होत आहे या उद्या शिवकन्या थोवात मॅडम होत्या, त्यांच्याकडे आम्ही 3 निवेदन दिलेली, ते मॅडमला सुद्धा माहीत असेल पण योगावर काय आलं मॅडमची बदली झाली आणि ते प्रकरण तसं अर्धवट राहिलं. आता हे नवीन साहेब आलेत ते म्हणतात मी नवीन आहे मला काही माहीत नाही, म्हणजे आधी काय उपाय झाली का सगळं विसरून जायचं का लोकांनी, सर्वसामान्य कोण दखल घेणार आहे का नाही, व तिथं ग्रामपंचायत पण विषय दखल घेत नाही. ग्रामपंचायत हा विषय आहे, लोक इथं आजारी पडली, साथीचा आजार आला तर गावचेच लोक आजारी पडणार ना. आम्ही विषय काढला तर गावची कारवाई लोक म्हणतात की ह तुम्ही विषय काढू नका, ग्रामपंचायत विषय नाही, सार्वजनिक बांधकाम त्यांचा एसटीचा विषय. ग्रामपंचायतीकडून तुम्हाला अपेक्षित काय आहे, त्यांनी सुद्धा लक्ष घालू ना, आजारी लोक पडली त्यांनी सुद्धा पाठपुरावा करायला काय लागते, ते सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत ना, लोकप्रतिनिधी हा विषय मांडायला नाही पाहिजे का, जनसामान्य तुम्ही उठायला पाहिजे प्रत्येक वेळेस लोकप्रतिनिधी घ्यायला पाहिजे ना. इथं कचरा होतो इथं घाण आहे, इथं लोकांना साथीचा आधार होऊ शकतो शहर स्वच्छ राहण्यासाठी. हा शहर स्वच्छ आहे त्यांची सुद्धा जबाबदारी आहे ना, जर विषय दुसऱ्या खात्यात असला पण लोक तर आपलीच आहेत ना, लोक काय पाकिस्तानचे नाहीत, लोक नारायणगावचे आहेत ना. मी सरपंचांच्या निदर्शनात का आणून देत नाही हा विषय, खूप वेळा दिलेला आहे सगळ्यांना झालेला आहे, ऐकत नाही, ऐकायला जाऊ नाही, त्यामुळे त्यांना इतर कामं असतात ते म्हणतात आमचा विषय नाही हा सामाजिक बांधकाम का एसटीचा विषय हा, पण नागरिक तर नारायणगावचे आहेत ना, ते कुठल्या बाहेर देशाचे ते नाहीत ना. सन्माननीय राजसाहेब ठाकरे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.